नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती अपडेट या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी ए टी परीक्षेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत त्यासाठी ते व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसं करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा टी ई टी प्रमाणपत्राच्या पात्रतेला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण झाला त्यानंतर सात वर्षाच्या कालावधीत शिक्षक भरती न झाल्यास उमेदवारांच्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्राची वैधता संपते या प्रमाणपत्राच्या पात्रतेला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी टी ई टी धारक उमेदवारांनी केली आहे राज्य परीक्षा परिषदेतर्फे पंधरा डिसेंबर दोन हजार तेरामध्ये पहिली शिक्षक पात्रता टी ई टी परीक्षा घेण्यात आली होती उत्तीर्ण उमेदवारांना दोन हजार चौदामध्ये उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले एन सी आर टीने या प्रमाणपत्राची पात्रता सात वर्षासाठी ठरवली मे दोन हजार एकवीस म्हणजे या महिन्यात या प्रमाणपत्राची वैधता संपुष्टात येणार आहे दोन हजार बारा तेरापासून शिक्षक पदाच्या नियुक्तीला बंदी घालण्यात आल्यामुळे प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारांना योग्य ती संधी उपलब्ध झाली नाही म्हणून टी टी प्रमाणपत्राच्या पात्रतेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी डी टी ए बी एड स्टुडंट असोसिएशनने केली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे अपडेट हे आपल्याला समजले असेल व्हिडिओसुद्धा आवडते लाईक करा आणि शेअर करायला बसू नका धन्यवाद